उठा 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 उठा, लवकर उठा लवकर उठा लवकर उठा, विदू उठ लवकर, 11 वाजलेत. ए बबल्या उठ 11. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आज आहे संडे आणि विदूला उठूया आपण. विदू विदू, आणि किती वाजलेत माहिती आहे का? 11 वाजून गेलेत, मला वाटतंय 11:15 वाजलेत, तरी अजून विदू उठली नाही. ती रात्री बोलली होती मला की उद्या मम्मा संडे आहे, मला उठवायचं नाही लवकर. आणि रात्री तिचा असं हेड मसाज केला आहे, हेअर मसाज केला आहे पप्पाने तिच्या, तर तिला शांत झोप लागली. कधीपासून आम्ही उठवतोय तर अजिबात उठत नाही आहे. बाबू बघ विदू, असं मगापासून 3 टाइम उठवून झालं, परत परत ती झोपते अशी, हा बोलते आणि परत झोपते. आता तिचे पप्पा बोलतात तिला उठायचं तेव्हा उठू दे, बघूया आपण फक्त किती वाजता उठते. परत झोपली. आज संडे आहे फ्रेंड्स, आणि आज मी मिसळ बनवणार आहे. आज मिसळ खायची फरमाईश आहे आमच्याकडे, आणि आज मी मिसळ बनवणार आहे. आणि खूप टाइम मिसळ बनवलेली आहे, माझ्या चॅनेलवर तुम्ही सर्च कराल तर तिकडे पण तुम्हाला मिसळ दिसेल, कोल्हापुरी झणझणीत अशी मिसळ. तर तीच मी बनवणार आहे आणि तुमच्यासोबत पण शेअर करेन थोडं की कशा पद्धतीने मी बनवते. ऑलरेडी रेसिपी तर माझी आहे चॅनेलवर, तुम्ही जाऊन बघू शकता ती रेसिपी. तर आता विदू काही उठत नाही आहे, नाही उठली आहे उठली आहे. तर आता आपण जाऊया किचनमध्ये आणि मी आता मिसळ बनवायला घेते.
आम्ही मिसळ बनवण्यासाठी मसाला छान असा भाजून घेतलेला आहे। मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते की मिसळ कशा पद्धतीने मी बनवते। ऑलरेडी माझ्या चॅनलवर रेसिपी आहे, तर तुम्ही ती डिटेल मध्ये बघू शकता। आज मी इथे असंच दाखवते आहे, म्हणजे वर दाखवते आहे। तर त्यानंतर मी इथे मटकीचे जे मोड आहेत आणि वटाणे हे धुवून घेते स्वच्छ, आणि ही त्याच्या साली ज्या असतात त्या वर आलेल्या त्या काढून घेते। आणि त्यानंतर हे धुवून घेतल्यानंतर हा मसाला जो आपला छान फ्राय झालेला आहे तेलामध्ये, त्यामध्ये हे सगळं आपल्याला ॲड करायचं आहे आणि छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। खूप छान पद्धतीने मिसळ होते, अशा पद्धतीने तुम्ही पण नक्की ट्राय करा। आणि तुम्हाला अशी पद्धत यूज करायची असेल, तुम्हाला बनवून बघायची असेल, तर मी लिंक देते, त्यावर क्लिक करून ती मिसळची रेसिपी माझी नक्की बघा। त्यानंतर मी इथे एक चमचा गरम मसाला ॲड केला आहे। गरम मसाला आपल्याला असा वरूनच ॲड करायचा आहे, तेलामध्ये फ्राय नाही करायचा। आणि त्यानंतर क्वांटिटीनुसार आपल्याला पाणी ॲड करायचं आहे। आता आपण याला एकदम मीडियम गॅसवर एक अर्धा तास तरी आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। छानपैकी सगळं शिजलं पाहिजे। एक साईडला मी मिसळ शिजायला ठेवलेली आहे आणि त्यानंतर जो हा पसारा झालेला असतो आपला, कारण कुठलंही जेवण बनवल्यानंतर खूप भांडी पडतातच, तर म्हणजे एक साईडला मिसळ शिजायला ठेवले तर एक साईडहून मी अशी भांडी विंडी पटकन घासून घेते, जेणेकरून जेवल्यानंतर मग कमी भांडी पडतात आणि मग आपल्याला ते बरं पडतं। कारण जेवल्यानंतर एकतर आपल्याला बाकीची कामं करायला खूप कंटाळा आलेला असतो, तर अशी मी असंच करते। माझं काही पण असं जेवण बनवायचं असेल तर एक साईडला मी असं शिजायला ठेवते आणि त्या रेसिपीसाठी जी भांडी पडलेली असतात ती पटकन तेव्हाच्या तेव्हा घासून घेते अशी। बघा फ्रेंड्स, मिसळला छान अशी उकळी आलेली आहे। आता शिजायला सुरुवात झालेली आहे आणि हा मिसळ मसाल्याचा जो मसाला असतो तो स्पेशल कोल्हापुरी मसाला कशा पद्धतीने बनवायचा ते पण माझ्या अगोदरच्या मिसळच्या रेसिपीमध्ये आहे, तर लिंकमध्ये नक्की बघा। इथे मी अजून थोडंसं मीठ ॲड करते, कारण मी ऑलरेडी थोडंसंच मीठ टाकलं होतं, तर आता थोडं अजून ॲड करते। आणि इथे आता बऱ्यापैकी आपली मिसळ शिजून रेडी झालेली आहे, मी तुम्हाला दाखवते। बघा आता पूर्ण त्याचं पाणी शिजून शिजून कमी झालेलं आहे आणि थिकनेस तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने आलेला आहे। तर आता आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे, जेवढी आपली मिसळची क्वांटिटी हवी असेल आपल्याला तेवढं पाणी ॲड करायचं आहे। तर मी इथे गरम पाणी ॲड करून घेते। तुम्हाला जर मिसळ एकदम घट्ट हवी असेल तर पाणी कमी ॲड करायचं, तर मी इथे कारण मी ऑलरेडी मूग जे आहेत मटकी आहे ते भरपूर प्रमाणात घातलेले आहेत, त्यामुळे मी पाणी थोडं जास्तच ॲड केलं। तर बघू शकता इथे छान आपली आता मिसळ रेडी झालेली आहे। आपल्याला आता अजून एकदा ह्याला 10 मिनिटासाठी छान शिजून घ्यायची आहे। या फ्रेंड्स, मिसळ खायला मिसळ इकडे रेडी झालेली आहे। हे बघा, इकडे दही आहे, विधू खाते, इकडे हे खात आहेत। कशी झाली आहे मिसळ? विदूला आणि विदूच्या पप्पांना तर मिसळ खूप आवडली, तुम्ही पण खायला या। फ्रेंड्स बघा, हा चिट्टू बघा कुरुमुरे खातोय कसं, बघा त्याला ना असे कुरुमुरे पापड असं सगळं आवडतं जास्त करून खायला। मॅगी पण काल कसा खात होता बघायला पाहिजे। विदू जे काय खाते ते सगळं त्याला घालते, तो पण असा विदू सारखाच होणार आहे वाटते असा एकदम चटपटीत। आता कुरमुरे इथे मी खूप सारे घातले होते, त्याने खाल्लेत सगळे कुरमुरे।
टिटू अजिबात त्या बॉक्स मध्ये बसायला बघत नाहीये, किंवा मग पाण्यामध्ये जरी सोडलं ना तेवढ्यापुरतं पाण्यामध्ये पितो पाणी, आणि बाहेर यायला खूप ट्राय चालू असतात त्याचे, त्या पाण्याच्या म्हणजे ज्यात त्यात मी ठेवते ना त्याला मोठ्या एका भांड्यामध्ये, भांडं म्हणता येणार नाही त्याला, असं पराट टाईप असते तर त्याच्यात ठेवलं ना तर त्याच्यातून बाहेर येतो आणि जरा कमी पडणारच असतो त्याच्यातून, मग त्याच्याकडे लक्ष ठेवावं लागतं आम्हाला। फ्रेंड्स, तुम्हाला हा संडे स्पेशल मिसळ ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा। आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राइब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। आता आपण भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत एकदम मस्त आणि आनंदी राहा। तुमचा पण संडे खूप छान आणि आनंदात जाऊ दे।